आता कुलदेवतेचं स्मरण करायचं आणि मंगळसूत्रच्या वाट्यांमध्ये हळदी कुंकू भरायचं. ओम स्वस्ति न इंद्र वृद्ध सर्वा स्वस्ति न पुरुषा विश्ववेदाः. मंगळसूत्र उचलून घ्या. मंगळसूत्राच्या दोन वाट्या आणि दोन मणी ते परिधान करून नववधूने सासर आणि माहेर हे एकत्र बांधून ठेवायचे असते. तू जर एजेंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. आता मंगळसूत्र घाल. सर्व विधी संपन्न होईपर्यंत तुम्ही वधूचा चेहरा नाही पाहू शकत. त्यामुळे पदर नुसलताच आपल्याला हे मंगळसूत्र बांधावे लागेल. एजेंटने तुमची खूप मोठी फसवणूक केली. तुम्हाला जेव्हा खरं कळेल तेव्हा तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे. पण खरंच मला तुम्हाला असं फसवायचं नव्हतं. माझ्या रिवचा जीव वाचवण्यासाठी जे बरोबर वाटलं ना मी फक्त तेच केलंय. प्लीज मला माफ करा. मी मदत करते. आई पुढे या. जोडवी घाला वधूच्या पायात. हो. सगळं काय चालू आहे? अभिरामचं श्वेता बरोबर लग्न होत आहे पण मला लीलाची आठवण काय येते?
वधूने लाया घ्या दोन्ही हाताने. वराने डावा हात खाली ठेवायचा, उजवा हात वर ठेवायचा. अग्नीमध्ये आहुती घालायची. ओम अग्ने पव स्व स्वपा अस्मे वर्जस्व वीर्यम दद्रयी मे पौषं स्वाहा. आता आपण लज्जाहोमाचा विधी सुरू करणार आहोत. अग्निभोवती 3 फेरे घ्यायचे. ते करत असताना वधूवरांनी अग्नीमध्ये लाया अर्पण करायच्या आहे आणि आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करायची आहे. आपण आता एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सप्तपदी करणार आहोत. वधूवरांनी समोर यायचे. आता आपण सप्तपदीला सुरुवात करूया. पहिलं पाऊल चालायचंय. ईश एकपदी भव. जबाबदारी आणि सहनशीलतेचं हे पाऊल आहे. संसारातल्या जबाबदाऱ्या दोघांनी मिळून पार पाडायच्या आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी चूक केलेली चालत नाही तर तुम्हालाही चूक करायचा काही अधिकार नाही आणि ही तुमच्या चुकीची शिक्षा आहे. आता दुसरे पाऊल चालायचंय. ऊर्जे द्विपदी भव. संसाराचा गाढा ओढताना जे काही चढ उतार येतील ते एकमेकांच्या साथीने पार पाडायचे आहेत. You are disgusting. आजपर्यंत आम्ही तुमच्या बेकरीतनं केक मागवत होतो. मला माहिती असतं ना त्या आजोबांची अशी ॲरोगंट आणि बेशिस्त नात आहे. तर तुमच्या बेकरीमधनं आम्ही केक मागवायचं कधीच बंद केलं असतं. मी तुला पैसे दे, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. आता तिसरे पाऊल चालायचे आहे. संसारामध्ये दोघांनीही कष्ट करायचे आहेत. तेव्हाच आपल्या घरात धन आणि समृद्धी येईल. मी देवा समोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करेन, पण तू पण नीट विचार करून शब्द दे, कारण की तुलाही तो पाळावा लागेल. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. तुझ्या आयुष्यात परफेक्शनला खूप इम्पॉर्टन्स आहे आणि म्हणूनच तुझं काम मी परफेक्टली केलेलं आहे. आता तुझी टर्न. येस येस अंकल, मी एका पायावर तयार आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. काही काय बोलताय. एक वेळ ना मी जीव देईन, पण तुमच्याशी कधीच लग्न करणार नाही. आता चौथे पाऊल. संसारात जी काही सुखदुःख येतील ती एकमेकांनी सामंजस्यांनी वाटून घ्यायची आहेत. तीन प्रदक्षिणा पूर्ण व्हायला हव्यात, त्यात खंड नको. एजेंटनी पडता पडता लीलाला सावरलं. तसंच जर त्यांनी तिला उचलून घेऊन प्रदक्षिणा पूर्ण केलं तर चालतील का?
नवरा बायकोने ना आयुष्यात एकमेकांना अशी साथ द्यायची असते. आता पाचवे पाऊल चालायचे आहे. संसारात येणाऱ्या अडीअडचणीवर मात करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचा आहे. आजची ही अंके तुम्हाला कुठे मिळाली? काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. तुम्हा दोघांना एकत्र करण्यासाठी देवानंच हे सगळं घडवलेलं आहे. तुमच्या उद्याच्या भविष्याची ही नांदी असावी असं समजायचं आणि पुढे चालायचं लिहिलं. आता सहावे पाऊल चालायचे आहे. संसाराच्या चांगल्या वाईट क्षणामध्ये दोघांनी एकत्र राहायचे आहे. एजेंटच्या नावाची हळद श्वेताला लागणार होती, पण परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होत. एजेंटच्या नावाची हळद लीलाला लागली. घडवणारा कर्ता कर्मीचा तोच आहे. आता सातवे पाऊल चालायचे आहे. मित्रत्वाचं नातं एकमेकांमध्ये निर्माण करायचं आणि विश्वास संपादन करायचा. आपण कधीच असे आपणहून किंवा आनंदाने भेटलो नाही, कायम नियतीनेच आपली भेट घडवली. पण असं जबरदस्तीने भेटून का होईना? पण मला असं वाटतं आपल्यात काहीतरी नातं निर्माण झालं आणि ह्या नात्यासाठीच मी तुम्हाला आजपासनं एजे म्हणेन. या इथे सप्तपदी विधी संपन्न झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. आता आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण जवळ आला आहे, म्हणजे सुनमुख बघणे. आता सुनमुख बघूया. गुरुजी, मला माझ्या 3 नात सुनांना देखील या विधीमध्ये सामील करून घ्यायचंय. अभिरामचं लग्न व्हावं अशी ह्यांची देखील खूप मनापासून इच्छा होती. त्यांनी पण खूप प्रयत्न केले. चालेल ना? हो, हरकत नाही, बोलवा त्यांना. ये वाट दुर्गा, या. हो. गुरुजी, पण सुनमुख आरशात का पाहतात? सुनमुख बघण्याचा विधी हा खूप महत्वाचा आहे, कारण लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी सासरी जाते. सासरी गेल्यावर तिला आपल्या आईबाबांची कमतरता भासणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणून सासूने सुनेला आपलेच अपत्य मानून तिला अश्वस्त करायचे असते. आता तुम्ही आपल्या सुनेचा चेहरा आरशात बघायचा आहे. आता सुनेच्या पाठीवर हात फिरवून तुम्ही तिच्या सदैव पाठीशी उभे आहात असं तिला सांगायचं आहे. आणि आईच्या मायेने तिची वेणी घालायची. दागदागिन्यांनी म्हटलेल्या सुनेला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून हा विधी करतात. आता तुम्ही सुनेचा पदर काढू शकता आणि तिचं प्रतिबिंब पाहू शकता.
मावशी असं म्हणत होती की जर एजेंटचं लग्न माझ्याशी नाही होऊ शकलं तर मग ती ते श्वेता बरोबरही नाही होऊ देणार. ती हे लग्न मोडणार आहे. पुढे तर दुसऱ्या मुलीसोबत झाला होता ना. म्हणून ही लोक आपला सुनमुख दाखवायला नकार देत होते. साखरपुडा एका मुलीसोबत आणि लग्न दुसऱ्या मुलीसोबत, काय हा सगळा प्रकार आहे. मंडळी, थोडासा गोंधळ झाला इथे. नाही, जशी तुमची अवस्था आहे तशीच आमची अवस्था आहे. हे सगळं काय चाललंय आम्हालाही नेमकं काय झालंय ते कळत नाहीये. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, थोड्या वेळासाठी तुम्ही हॉलच्या बाहेर थांबता का प्लीज. प्लीज, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. प्लीज प्लीज मॅडम, मी विनंती करतो तुम्हाला. काय मूर्खपणा आहे. तू काय करतेस इथे? श्वेता कुठे आहे? अगं बोल ना काहीतरी. ऐकू येते का तुला मी काय विचारते? श्वेता कुठे आहे? लीला, अगं हे सगळं काय चाललंय? तू नवरीच्या वेशात इथे आणि तुझं लग्न झालंय एजेंटशी. तिला काय विचारतोय मी? अगं बोल ना काहीतरी. तोंडातून शब्द काढा. तुझी हिम्मत कशी झाली हे सगळं करायची? तू का केलं असेल हे?